मध्य रेल्वेचं सावत्र मूल म्हणजे हार्बर रेल्वे अशी ओळख या मार्गाची आहे. वर्षानुवर्ष हार्बरचे प्रवासी या समस्यांचा सामना करतात, मात्र त्यांना कधीच सुधारणा मिळाल्या नाहीत. हार्बर रेल्वे वर्षानुवर्ष त्याच समस्या घेऊन इथले प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवासी कितीही वैतागले चिडले तरी अतिशय तापदायक प्रवासाशिवाय त्यांना गत्यंतर नाही. दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढते, पण हार्बर प्रवाशांच्या तोंडाला प्रत्येक अर्थसंकल्पात पानच पुसली जातात. सालाबाप्रमाणे यंदाही प्रवाशांच्या काही अपेक्षा आहेत. 12 डब्यांच्या नव्या लोकल हव्यात. फास्ट लोकलसाठी नवा मार्ग हवा. कुर्ला पनवेल शटल सेवा. DC-मधून AC-मध्ये परिवर्तन व्हावं. लोकलच्या फेऱ्या वाढवाव्या. गर्दीचं योग्य नियोजन व्हावं. महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना योजाव्यात. या आहेत प्रवाशांच्या मागण्या. रेल्वेची संख्या वाढवली पाहिजे आणि सगळ्या रेल्वे ह्या 12 डब्यांच्या किंवा 15 नाही 12 डब्यांच्या तरी व्हायला हवी. इथे सगळ्या गाड्या जुन्याच आहेत आणि काय मेंटेनन्स पण बघत नाही. जिकडे बघा तिकडे कचरा वगैरे घाणेरडं सगळं असतं. इकडं पब्लिक किती मरतं येतं जातं. चेंज काय झालं नाही. मी 15 वर्षापासून बघतो तेच आहे. हार्बर मार्गाच्या या रखडपट्टीमधून रोज 8 ते 10 लाख प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रवासी संघटना हार्बरसाठी वर्षानुवर्ष पाठपुरावा करते, मात्र त्याची दखल घेतली जात नाहीये. ठाणा कर्जत शटल सेवा सुरू करावी. कल्याण कसारा कल्याण कर्जत ही तिसरी लाईन जे मागच्या बजेटमध्ये डिक्लेअर केलेले, त्यालाही निधी मिळवून देणे गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर जास्तीत जास्त प्रभू साहेबांनी येणाऱ्या बजेटमध्ये निधी देऊन रखडलेले प्रोजेक्ट पूर्णत्वात न्यावं. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री आहेत, त्यामुळे यंदा महाराष्ट्र आणि मुंबईला रेल बजेटकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे यावेळी तरी सावत्रपणाची मिळणारी वागणूक बदलेल अशी अपेक्षा प्रवाशांना आहे. हार्बर लाईन म्हणजे समस्यांचं आगार आहे आणि या सगळ्या समस्यांचा सामना करत दररोज लाखो प्रवासी या सगळ्या हार्बर लाईनने प्रवास करत असतात. आगामी काळात असणाऱ्या बजेटमध्ये सगळ्याच अपेक्षांची पूर्तता झाली नाही तरी किमान काही अपेक्षा तरी यांच्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा हे सगळे प्रवासी व्यक्त करतात आहे. वेळ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.